वाशिम जिल्ह्यात येणाऱ्या औरंगाबाद नागपूर सुपर हायवे रोडवरील काटेपूर्णा नदीवरील पूल हा अपघातास निमंत्रण देत असून ह्या पुलाची अवस्था दयनीय झाल्यामुळे या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या पुलावरून जड वाहन किंवा ट्रॅव्हल्स गेली की पूल हादरतो. तसेच या पुलावर अनेक अपघातसुद्धा झाले आहे. याच पुलावरून ट्रक पाण्यात पडला होता तेव्हा लहान मुलांच्या मृतदेह काढण्यासाठी 4 ते 5 दिवस लागले होते. काटेपूर्णा नदीवर लघु सिंचन विभागाचे चाका प्रकल्पसुद्धा आहे. या पुलाची उंची वाढविण्याची आवश्यकता असून त्यामुळे या प्रकल्पाच्या पाण्याची पातळी वाढवता येत नाही. या पुलाचे काम करण्याची आवश्यकता आहे. हा पूल रस्ते विकास महामंडळाकडे असून सुद्धा हे काम लघु सिंचन विभाग करेल असा वाद आहे. जवळका रेल्वे येथील काटेपूर्णा नदीवरील पूल 1984 वाहून गेला होता. काटेपूर्णा नदीवरील पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक वेळा अपघातही घडले असून या अपघातामुळे पुष्कळ जणांना अपंगत्व आले आहे. जवळका येथील काटेपूर्णा नदीवरील पूल अतिशय खराब झाल्यामुळं इथं वाहनधारकांना खूप त्रास होत आहे आणि हा पूल इंग्रजकालीन असल्यामुळं याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी. तसेच हा पूल या पुलाची उंची न वाढवल्यामुळं या परिसरातील हे काटेपूर्णा धरणसुद्धा पूर्ण झालेले नाही. तरी शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन या पुलाची उंची वाढवावी आणि धरण पूर्ण करावे. तसेच हा पूल जर लवकर दुरुस्त केला नाही तर सावित्री नदीवर घडलेली घटना या पुलावर सुद्धा घडू शकते. रास्ते में इतने खड्डे साफ है, गाड़ी चलाना मुश्किल हो गया. अभी खड्डे में गाड़ी चल रही है, गाड़ी खड्डे में चल रही, समझ में नहीं आ रहा. इतने बड़े बड़े खड्डे हो गए, अभी पुलिया के ऊपर ऐसे खड्डे कैसे बचेंगे? सामने से गाड़ी आएगी, दोनों एक्सीडेंट होने का खतरा रहता सामने से. या पुलाची वृत्तपत्रामध्ये वृत्त प्रसिद्ध करूनही संबंधित विभागाने याबाबत दखल न घेतल्यामुळे येथे अपघात होण्याची मालिका सुरूच असते. या पुलावर मोठ्या प्रमाणात घटना घडल्या तरीसुद्धा कुंभकर्णी झोपत असलेल्या अधिकाऱ्यांच्या निर्दयी काळीज असलेल्यांना याबाबत दखल घेण्यास रस वाटत नाही. तरी संबंधित अधिकारी यांनी दखल घ्यावी आणि या पुलाचे काम मार्गी लावून पूर्ण करावे. अन्यथा या पुलावर अपघात झाल्यास आणि पूल वाहून गेल्यास संबंधित अधिकारी आणि प्रशासन जबाबदार राहणार असे नागरिकांचे मत आहे. मी BJP तालुका उपाध्यक्ष विनोद लड्डा. हा पूल जळुक्या या गावामध्ये काटेपूर्णा नदीवरचा पूल आहे. या पुलावर टोंगळ्या एवढ्याले गड्डे पडलेले आहेत. हा पूल कधीही तुटून खाली पडू शकतो. हा पूल मोठे मोठे जड वाहनं जाताना हलतो, याचे हादरे आपल्याला इथं महसूस होतात. हा पूल कधीही तुटून खाली पडू शकतो. शासनानं याच्याकडे लक्ष द्यावं आणि ताबडतोब या पुलाची दुरुस्ती करावी, ही विनंती आहे आमची. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी गोपाल व्यास, वाशिम.